हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनल वर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि ही आहे संजना. तर हिला तर तुम्ही सगळे ओळखताच, माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे. आणि आज ही बनवणार आहे चिकन बर्गर. चिकन बर्गर बनवणार आहे आणि आम्ही तिच्या हातचं चिकन बर्गर खाणार आहोत. तर म्हंटल तुमच्या बरोबर पण रेसिपी शेअर करू. हो तर थांब आले तर चला मग आता बघू चिकन बर्गर ची रेसिपी. तर मग आता आपण बघू की संजना चिकन बर्गर कसं बनवणार आहे. तर इथे 1 किलो बोनलेस चिकन, ज्याला आम्ही स्वच्छ धुवून घेतलंय. तर आता इथून पुढची सगळी प्रोसेस जी आहे ती संजना करणार आहे. इथे मी पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये 1 स्पून ऑइल टाकते. आपण सर्वात आधी चिकनला स्टीम देऊन घेणार आहे. 3 पाळ्या तेल टाकलं का तू? हो. अच्छा, एक स्पून मिरची पावडर. तरी अजून तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार त्याचे थोडंसं म्हणजे नंतर परत टाकू शकता तुम्ही ग्राइंडिंगच्या वेळेस. मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ, म्हणजे ते ग्राइंड करायच्या वेळेस सॉफ्टली लवकर ग्राइंड होईल. झाकण ठेवून त्याला 3-4 मिनिट आपण थोडं कुक होऊ देऊ. मी एक स्पेशल सॉस बनवत आहे जो जेव्हा आपण बर्गर स्टफिंग करू तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. इट्स ऑप्शनल बट ते टेस्टसाठी छान लागतं म्हणून मी ते बनवते. 3-4 स्पून तिने आपण व्हाईट कलरचा मेयोनीज ऍड करणार आहे. आणि 1 स्पून रेड चिली सॉस. जास्त टाकते आणि त्यामध्ये परत आपण ऍड करणार आहे कट केलेलं कॅबेज. एक छोटासा लेमन. आणि हे सगळं आपण नीट मिक्स करून घेणार आहे. याला छान मिक्स करून घेऊ आपण. आणि याला आपण बाकीची रेसिपी होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देऊ, मग ते छान प्रकारे मिक्स होईल. आता 4 ते 5 मिनिट झालेले आहे. आपण चेक करून घेऊ चिकन थोडंसं स्टीम झालं का. तर हो, ते बऱ्यापैकी स्टीम झालेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी पण सुटलं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला त्याला मिक्सरमध्येच ग्राइंड करायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करून देऊ, त्याला थोडंसं कोल्ड होऊ देऊ, म्हणजे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला त्याला ग्राइंड करता येईल. आपण जी बर्गरची पॅटी बनवणार आहे त्याला कोट करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स घेत आहोत. त्यांनी त्याला छान असा क्रंची फ्लेवर येतो. तर मग हे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहे. हे तुम्ही तुमच्याकडे जितकं चिकनची तुम्ही क्वांटिटी घेणार आहे, जितकं तुम्ही पॅटी बनवणार आहे, त्याला किती कोटिंगसाठी किती लागेल का आपल्याला मेजरमेंट येतोच, तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग घ्या. आता हे 2 कप घेतलं आम्ही, हां, ते ग्राइंड करून घेणार आहे. चिकन शिजत आलं, त्याला पाणी सुटलं होतं म्हणून मग तिने असं गाळणीमध्ये टाकून घेतलं त्याचं पाणी निथरण्यासाठी आणि त्याला थंड होऊ द्यायचंय. आता चिकन करायचंय का? नाही, थोडस फर्दर. इथे मी एका बाउलमध्ये दूध घेते आणि त्याच्यामध्ये 3-4 ब्रेड्स दुधामध्ये सोक व्हायला टाकते. मग ते आपण नंतर चिकन जे मिक्स करणार आहोत मिक्सरमध्ये त्यामध्ये ते मिक्स करू, त्याने छान असं चिकनला टेक्स्चर येतो. हां, अशी वाटी उचलून कॅमेरा समोर
हे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डीप करून आपण थोडा वेळ त्याला सोक व्हायला ठेवून देऊ. हो केलं मोठ्याने. हे आता नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे, तर आपण याला आता मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ. सो मिक्सरमध्ये ग्राइंड करताना त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकतात ते तुम्हाला दाखवते. त्यामध्ये कट केलेली ग्रीन चिली, किती ग्रीन चिली घेतल्या होत्या, 4-5 घेतल्या होत्या आता. आणि हे गार्लिक लसणाच्या 15-20 पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि ब्लॅक पेपर पावडर, 1/2 टीस्पून काळे मिरे पूड, 1 स्पून व्हिनेगर. सोया सॉस, डार्क सोया सॉस, 1 स्पून रेड चिली सॉस, 1 चमचा. संजनाचा आवाज आमचा नाजूक आहे जरा, तर तिचं बोलणं म्हणून मी रिपीट करते. 1 चमचा तिने रेड चिली सॉस घेतला. पण आधी पण यामध्ये रेड चिली पावडर टाकली होती, पण आता पण थोडीशी टाकून घेऊ. आधी किती टाकली होती? 1 स्पून टाकलं होतं, आता परत 1.5 टाकते. अच्छा, अजून अर्धी टाकू शकते. हां, 2 टीस्पून रेड चिली पावडर. सॉल्ट नमक आधी पण टाकलं होतं, पण आता परत थोडस टाकू, कारण की तेव्हा थोडंच टाकलं होतं. टेस्ट अकॉर्डिंग जितकं तुम्ही चिकन ब्रेड सोक करायला ठेवले होते त्या याच्यामध्ये टाकून द्यायचं. अच्छा, दुधामध्ये ब्रेड ठेवले होते. किती ब्रेड घेतले होते? मी 3-4 घेतले होते. 4 अर्धा कप दुधामध्ये 4 ब्रेड असे भिजवले दुधामध्ये, म्हणजे ते छान त्याला असं छान टेक्स्चर येतं. तर याला सगळ्यांना मिक्सरमध्ये छान असं पेस्ट करून घ्यायची कडा रे एकदम. हा छान प्रकारे तयार झालेला आहे. असं आपण सगळं ग्राइंड करून घेऊ. सगळं असंच ग्राइंड करून घ्यायचं. ब्रेडमुळे एकदम छान झालेलं आहे ते एकदम. अच्छा, असं होतं का? येस, कणकेसारखं दिसतं. स्मेलही खूप छान येत आहे. हो का? आणि मी सांगायला विसरली, ह्या सगळ्या आपल्याला ह्या मिक्सचरमध्ये 1 अंडा पण टाकायचा आहे. सो मी आता टाकून घेते नेक्स्ट ग्राइंडमध्ये. अच्छा, अंडा पण टाकायचा आहे का कच्चा? हो. चिकन आपलं ग्राइंड करून झालेलं आहे, ते एकदम छान प्रकारे झालं आहे. आता आपण त्याच्याशी छान प्रकारे टिक्क्या बनवू आपल्या बर्गरच्या शेपच्या. थोडं ऑइलचा वापर करू, म्हणजे ते चिकटणार नाही. तसंही ते चिकट नाही आहे. तुम्ही तुमच्या बर्गरच्या साईजनुसार बनवू शकता. जेवढी बर्गर तो बर्गरचा बन ज्या साईजचा आहे त्या साईजची टिक्की. आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेल्या चिकनच्या मी अशा प्रकारे टिक्की बनवून घेतलेला आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तशा शेपच्या तुम्ही टिक्की बनवू शकतात. पल्पल मैदा आहे हा, तर त्याला आपण मैद्याचं असं छान कोटिंग करून घेणार आहेत सगळ्या बाजूने. हे झाल्यानंतर आपण त्याला हे बीट केलेलं एग आहे त्यामध्ये त्याला परत आपण ही एगची कोटिंग देणार आहे. ते लागत नाही, पण आपण ते त्याला नीट लावून घ्यायचे. त्यात मीठ वगैरे काहीच नाही टाकलं आहे, नुसतं अंडं फोडून घेतलं. हे थोडं स्टिकी होतं, लेंदी प्रोसेस आहे, बट थोडंच टेस्टी पण आहे. तर डायरेक्ट डीप केलं तर अंड्याच्या लिक्विड मध्ये निघून जाईल ना, एवढं मीठ पण नाही द्यायचं आहे पूर्ण. अच्छा, आणि मग लास्ट हे आपण जे कॉर्नफ्लेक्सचा क्रश करून घेतलाय त्यावर असं जस्ट भुरवळण्यासारखं थोडस असं वरतून वरतून, म्हणजे डायरेक्ट डीप नाही करायचं, असं वरून लागतं ना त्याला, याचा स्टिकनेस ऑलरेडी असतो आणि अंडं असतं त्याच्यामुळे मध्ये लागून जात. अशा प्रकारे आपण सगळ्या टिक्क्यांना असं करून घेणार. अच्छा, आणि मग एक एक करून ठेवली पॅन मध्ये तरी चालेल ना का? असं करून घ्यायचं एकदा सगळ्या ठेवू, म्हणजे आपल्याला सगळ्या परत बरोबर लक्षात येईल. तर पॅड घे गॅसवर आणि त्या पॅडवर ठेवू मग 5-6 तुझं. सो आपण अशा प्रकारे सर्व टिक्क्या अशा कोटिंग करून घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी मैदा, त्याच्यानंतर बीट केलेले एग्स, आणि त्याच्यानंतर मग लास्टला आपण जे कॉर्नफ्लेक्सचा क्रम्स केला होता त्या. अंडे अंडे किती घेतले होते? ते अंडे 2 घेतले. त्यात काहीच नाही टाकलं ना? काहीच नाही, नॉर्मल. आणि आता हे मी जे ऑइल गरम करायला ठेवलं होतं ते झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता ह्या टिक्क्या सोडू. जेवढ्या बसतील तेवढ्याच ठेवाव्या लागतील. आपल्या 3 बसतील एका वेळेस. अच्छा, या मस्त प्रकारे
थोड़ा वेळ आपण झाकण ठेवू म्हणजे ते चांगल्या प्रकारे फ्राई होईल, त्याला मधून पण हीट लागेल आणि ते छान होईल. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, लो किंवा मीडियमही ठेवू शकता, बट लो ठेवली तर ते चांगल्या प्रकारे मधून हीट होईल आणि लवकर शिजेल. अच्छा, तर आता याला 3-4 मिनिट झालेले आहे, आपण याला आता बघून घेऊ, थोडं टर्न करून घेऊ. सेकंड साइड आपण त्याची फ्राय करू, एक साइड झाली आहे, परत आपण झाकण ठेवून त्यावर थोडं. सो अशा प्रकारे आपली चिकी एकदम छान फ्राय झालेली आहे, ती आपण आता काढून घेऊ. बटर टाकू आपण, जस्ट ग्रीस करायचं आहे तव्याला. अच्छा, फ्राय झालंय, आपण आता याची प्लेटिंग करू. आपलं प्लेन मेयोनीज लावणार आहे व्हाईट कलरचं. हा, याने ते आणलंय, ते पण वापर. हा, ते पण टायमाचं. हे कॅबेजचे जे स्लाइस केलेले आहेत ते ठेवणार आहोत एकदम अगदी जसं बाहेर असतं तसेच. कोणाकोणाला नाही आवडत ते नाही ठेवत, पण छान लागतं. त्यावर आपण नंतर टोमॅटो स्लाइस, 2-3 जितके तुमच्या बर्गरवर बसतात ते तुम्ही ठेवा. त्यावर नंतर आपली लंबी लंबी टिक्की. त्यावर नंतर जो आपण स्पेशल सॉस बनवला होता जे मिक्स करून मी तुम्हाला दाखवलं होतं तो थोडासा टाकू आपण. आपण त्यावर ठेवू हे चीज स्लाइस. हे कुठेही कोणत्याही लेअरला तुम्ही ठेवू शकता, मी सगळ्यात वरती ठेवते. आणि नेक्स्ट आपला हा अप्पर वन. आणि इथे संजनाचा यम्मी यम्मी बर्गर जो आहे बनवून तयार आहे. बर्गर बन बरेच आणले तुम्ही बघू शकता. तर हा यम्मी बर्गर तयार झाला आहे जो की संजनाने बनवला आणि खूप टेस्टी झाले होते. तर असे 10 बर्गर बनवले होते कारण आम्ही खाणारे 5 होतो. खूप छान झाले होते. तर तुम्हाला कसा वाटला हा बर्गरचा रेसिपीचा व्हिडिओ? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.